नमस्कार, मी ऋतुजा शिंदे. डिजिटल प्रभातच्या या स्पेशल फुडीज कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. माध्यमातून आम्ही खाद्यप्रेमींना खाद्यपदार्थांची सफर घडवून आणत असतो आणि अशीच एक सफर आज आपण करणार आहोत. कसंही ना, महाराष्ट्रात वडापाव पावभाजी यांना तोड नाही, पण या लोकप्रिय मेन्यू पैकी खाद्यप्रेमींचा मिसळपाव हा लाडका मेन्यू झाला आहे. हा आता ती गोष्ट वेगळी आहे म्हणा की मिसळ म्हणजे कोल्हापूरचीच, अरे पुणेरी मिसळ, मिसळ मिसळ म्हणजे नाशिकचीच. हा वादविवाद खरं तर न संपणार आहे, पण तुम्ही पुण्यात आहात आणि तुम्हाला कोल्हापूरची झणकेबाज मिसळ खायचे का नाशिकची ती काळ्या मसाल्याची मिसळ चाखायची का जैनची मिसळ खायची, अच्छा पुण्याची ती गोडसर आंबट मिसळ चाखायची, अहो एकाच छताखाली हे जिभेचे सगळे चोचले पुरवले जात आहेत. कुठे तर आता आपण आलेलो आहोत निगडी प्राधिकरण भेळ चौक येथे सुप्रसिद्ध अशा थोरात बार्बिक्यूज मिसळ पावभाजी सेंटरला. चला तर मग या झणझणीत पदार्थांचा आस्वाद घेऊया. घेण्यासाठी इथे आलो होतो, पण इथे नव्याने आल्यावर समजलं की मिसळीसारखीच पावभाजीची संकल्पना थोरात बार्बिक्यूजने मांडली आहे. त्यामुळे या चमचमीत पदार्थांचा आस्वाद तर आपण घेणारच आहोत, पण या पदार्थांचा आस्वाद घेता घेता गप्पांचा तर तडका व्हायलाच पाहिजे. त्यामुळे आपल्यासोबत आहे थोरात बार्बिक्यूजचे सर्वे सर्वात दीपक थोरात सर. सर, ह्या संकल्पने मागील पार्श्वभूमी काय आहे हे तर आपण जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी या चार भाज्यांबद्दल. तुमच्या समोर चार भाज्या मांडलेल्या आहेत, तुम्ही बघताय इथे हा लाल कलर जो दिला आहे ती मुंबई पावभाजी आहे, ग्रीन जो आहे ती ग्रीन पावभाजी आहे ज्याच्यामध्ये पालक आणि कांदापात मिक्स केलेला आहे, ही येलो जी आहे ती जैन आहे आणि ब्लॅक कलरमध्ये ब्लॅक पावभाजी दिलेली आहे. अशा चार प्रकारच्या भाज्या आम्ही दिल्या. म्हणजे मिसळीनंतर तुम्ही पावभाजीची नवीन संकल्पना सुरू केली आहे, तर काय पार्श्वभूमी काय? खरं तर 2019 ला ज्यावेळेस मिसळ चालू केली त्यावेळेस लोकांचा फार भरघोस प्रतिसाद मिळाला आम्हाला, आणि त्यानंतर काही लोकांच्या आमच्या ग्राहकांच्या डिमांड्स आल्या की यात मध्ये तुम्ही पावभाजी सारखं काही करू शकला तर प्रयत्न करा. मग त्यामध्ये आम्ही एक रेग्युलर पावभाजी तर सगळीकडे मिळतेच सहसा, मग आम्ही एक काळा मसालामध्ये ही ब्लॅक पावभाजी तुम्ही बघत असाल ही ब्लॅक पावभाजी आम्ही इंट्रोड्यूस केली, त्याच्यामध्ये पूर्ण काळा मसाला यूज करून ती भाजलेल्या मसाल्यामध्ये बनली जाते. एक ग्रीन पावभाजी आहे ज्याच्यामध्ये पालक आणि कांदापात मिक्स करून एक वेगळ्या फ्लेवरमध्ये ग्रीन पावभाजी आहे, आणि जैन लोकांसाठी जैन ग्राहक वर्गासाठी आम्ही जैन पावभाजी ते इंट्रोड्यूस केलेली आहे. असे चारही पावभाजी तुम्हाला एकाच वेळेस खायला मिळतात. इथे तुम्ही बघताय की या प्लॅटरमध्ये आम्ही काकडी टोमॅटो कांदा लिंबू आणि एक सोयाबीन एक त्याबरोबर कॉम्प्लिमेंटरी आम्ही असं काही एक पदार्थ तो दिलेला आहे जेणेकरून लोकांना पूर्ण याचा आस्वाद घेता हवा. पाव पण आम्ही बटर पाव कम्प्लीट देत आहोत. हे जे काय तुम्ही पाहता हे पूर्ण चार पावभाजी आणि पाव वगैरे हे आम्ही फक्त 123 रुपयामध्ये अनलिमिटेड देत आहोत. जसं मिसळ आम्ही 99 ला देत होतो तसंच आम्ही पावभाजीमध्ये ही वेगळी संकल्पना मांडलेली आहे. आता मिसळ जसा खाद्यप्रेमींचा लाडका मेन्यू झाला आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही पावभाजीची सुद्धा अशी संकल्पना आणली आहे, तर नक्की काय वेगळेपण आहे? वेगळेपणा मॅडम दिसतोच आहे की चार प्रकारच्या भाजी तुम्हाला एका वेळेस खायला मिळत आहेत, आणि तुम्ही भाजी लावताना पाहिलं असेल की आम्ही याला खाली कोलचं प्रोव्हिजन दिलं जेणेकरून ह्या चारही भाज्या गरम गरम तुम्हाला सर्व होतील. आणि हे जे काय आहे प्लॅटरमध्ये सोयाबीन आपण आतापर्यंत कुठे पाहिलेलं नाही आहे ते आम्ही देतो, काकडी टोमॅटो आणि हे पूर्ण आम्ही तुम्हाला 123 रुपयामध्ये अनलिमिटेड देतो. भाज्यांचे चारही प्रकार आहेत, म्हणजे जसं मिसळमध्ये मेक युअर ओन मिसळ आहे तसं ह्या भाज्यांमध्ये तुम्हाला जी हवी ती भाजी घेऊन तुम्ही तुमच्या पद्धतीने खाऊ शकता. खाद्यप्रेमींना जसं त्यांना हवं आहे तर अर्थातच ही नवीन आणि अशी भन्नाट अशी कल्पना तुम्ही खरं तर मांडली आहे. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की एखादी नवीन कल्पना ग्राहकांना आवडू शकत नाही, पण तुम्हाला कसा नागरिकांचा प्रतिसाद? नागरिकांनी सुरुवातीपासून फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि मिसळमुळे आमचं नाव बऱ्यापैकी पुण्यामध्ये तुम्ही पाहताय की प्रत्येक कोपऱ्यामध्ये आमचं नाव झालेलं आहे.
आणि याचाच कदाचित याचाच फायदा आम्हाला पावभाजीसाठी पण झाला. लोकांनी पावभाजी पण फार लवकर ॲक्सेप्ट केली आहे. फार कमी काळामध्ये आमच्या अराउंड 7 ते 8 फ्रँचायझी पुण्यामध्ये झाल्या पावभाजीचा, आणि आजही लोकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. खरं तर तुम्ही ही नवकी संकल्पना मांडली आहे, त्यामुळे लोक इथे उत्सुकतेने पाहायला येतील आणि याचा आस्वादही घेतील. पण तुम्ही कशा पद्धतीची सेवा खाद्यप्रेमींना पुरवता? तुम्ही आता येताना पाहिलं असेल की आमच्या इथे खाली सॅनिटायझरचं प्रोव्हिजन केलेलं आहे. प्रत्येक स्टाफने आमच्या मास्क यूज केलेले आहेत, हँड ग्लोव्ज दिलेले आहेत. किचनमध्ये सुद्धा आम्ही सगळे प्रिकॉशन्स पाळत आहोत. आणि गव्हर्नमेंटने दिलेल्या नॉर्म्सप्रमाणे आम्ही 2 टेबलच्यामध्ये 1 टेबल बंद ठेवून सोशल डिस्टन्स पण मेंटेन केलेलं आहे. अशा प्रकारे नीट आणि क्लीन हायजीन मेंटेन करत आम्ही आमच्या ग्राहकांना सेवा देत आहोत. गप्पा पुरे झाल्या, आता आपण या चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेऊया. खरं तर कोणताच खाद्यप्रेमी याच्यावर ताव मारल्याशिवाय राहूच शकत नाही. आता तुम्ही चारही भाजी खाल्ल्यात, तुम्हाला नक्की कोणती आवडली आहे? खरं सांगू का, खाद्यप्रेमींसाठी भाजी कोणत्याही भागातली असू द्या, त्याचा आनंद ते नेहमीच आनंदाने त्याचा आस्वाद घेत असतात. त्यामुळे तुम्ही देखील या चमचमीत पदार्थांचा आस्वाद घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा.